तुम्ही ज्या मित्रासाठी इतके अस्वस्थ आहात त्यांना तुमची पर्वा आहे का? तुला माझी पर्वा आहे आणि तो बिचारा उपाशी तपाशी कुणास ठोक कुठे भटकत असेल, त्याला अटक तर नसेल झाली? मला माहिती आहे त्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे, पण का कुणास ठाऊक आम्हाला एकमेकांच्या मनात काय आहे ते सांगता येत नाहीये. अहो, सुट्टी पडल्यावर आपण कुठेतरी बाहेर फिरायला जाऊया का? अरे अरे, तो बघ हरिप्रसन्न, तू अजिबात पाहिलं नाहीस त्याला, तिथेच तर होता तो. तुम्हाला खात्री आहे का की तेच होते ते? हो, मला आश्चर्य वाटतंय की तू हरीबद्दल असा विचार करतेस, आणि मी तर तुझ्या मार्गाने त्याला ह्या जगात आणायचा प्रयत्न करतोय. सुनीता, असं नाहीये की विवाह करणं म्हणजे स्वर्गप्राप्ती, पण ज्याने विवाहच नाही केला, स्त्रीला भेटलाच नाही, तो साधू कसा काय बनू शकतो? हरिप्रसन्नला भेटायला श्रीकांत एवढा अधीर का आहे? त्याचं कारण म्हणजे ज्या प्रकारचं आयुष्य श्रीकांतने स्वीकारलंय त्यात त्याचं मन आजही रमत नाहीये. तिथे त्याला चुकचुकल्यासारखं वाटतंय, एकटं अनोळखी वाट चुकल्यासारखं. श्रीकांतला एक आधार हवाय, मनातलं मळभ कुणासमोर मोकळं करायचं, इच्छा आकांक्षा कोणासोबत वाटून त्यांना बळ द्यायचं. पुरुष हा गृहप्रमुख असून देखील संसारात नसल्यासारखाच असतो, त्याला आणखी काहीतरी वेगळं हवं असतं. देश हवा असतो, सुधारणा हवी असते, बदल हवे असतात, आणि त्यासाठी संसारातल्या सहचारिणीशिवाय त्याला आणखी बरंच काही हवं असतं. हरिप्रसन्न खरंच भेटला तर बरं होईल, आणि माझ्या ह्या अडचणी सोडवण्यासाठी मला मदत पण होईल. तो नक्कीच इथेच कुठेतरी असणार, मला त्याला शोधायचंच आहे. थांबा थांबा ना, मी पण येते तुमच्या सोबत. नाही, तू नको येऊस, त्याला कुठे कुठे शोधावं लागेल कोणास ठाऊक, आणि तू तू सोबत असलीस की माझा वेगही मंदावेल. जशी तुमची इच्छा, पण जाण्यापूर्वी तुम्हाला शुभेच्छा तर देऊ शकते? हो, त्याचीच गरज आहे. आवा साहेब, पैसे. खरंच सगळं खूप सोपं असायला हवं होतं. मी हरलो सुनीता, नाही शोधू शकलो त्याला. सारख्या सारख्या अशा पल्लवी झाल्या सारखं वाटत होतं की हाच आहे, पण हरी सापडलाच नाही. विचार करतोय, उद्या परत एकदा प्रयत्न करतो, नाहीतर नंतर मनात सल राहील. सुनीताला मनातून हरिप्रसन्नाला समजून घ्यायची इच्छा आहे, त्याच्यावर भरभरून प्रेम करणारी अजून कुणीच कशी मिळाली नाही. नाही, काही विशेष नाही. मला असं वाटलं की मी आपल्याला ओळखतो.
कल्पना नाही, असेलही काही काम होतं का? आता कसं सांगू, खरं तर मी काल माझ्या एका जुन्या मित्राला पाहिलं. दिसायला तो संन्याशासारखा होता, पण मला तो परत दिसला नाही. मी त्याला शोधतोय. संन्याशांचा काय भरोसा श्रीमान? संन्याशांचे स्वभाव गुणच असतात तसे, क्षणात इथे तर क्षणात तिथे. पण आपण आपला मित्र कसा दिसतो ते सांगितलं तर? उंची साधारण माझ्या इतकीच, पिळदार शरीर, भव्य कपाळ, तेजपुंज चेहरा, काळी दाढी. अडचण अशी आहे श्रीमान की काळ्या दाढीत सगळेच संन्याशी एकसारखेच दिसतात. कुठे शोधत असतील ते हरींना कुणास ठाऊक. हरी कोण आहे, कुठे राहतो, कसा दिसतो? कधी वाटतं की मला हरीबद्दल काहीच माहीत नाही, आणि कधी वाटतं की मला सगळंच माहिती आहे. जसं कदाचित दोन भाऊ, तीन बहिणी आणि वृद्ध आई. कधीतरी याच गोष्टी प्रश्नचिन्ह उभं करतात. त्यांचे नातेवाईक आहेत का? आणि असतील तर त्यांना सोडून हरी प्रसन्न कुठे आहेत, आणि जिथे आहेत तिथे का आहेत? ते कसे राहतात? आणि जसे राहतात तसे का राहतात? कुठे कुठे म्हणून शोधलं नाही त्याला, इथे तिथे सर्व ठिकाणी. जरा म्हणून कुठे आशा दिसली तिथेही पाहिलं, पण तो तिथेही नव्हता. तीन दिवस झाले तुम्ही या अनोळखी शहरात असे भटकत आहात. तुम्ही रोज इतके थकून भागून येता, मला काळजी वाटते की? तुला माझी काळजी वाटते? या शोधात मला काहीच महत्व नाहीये, आणि मी थोडा थकलो तर काय झालं ग? कल्पना कर, तो सापडला असता तर हा सगळा थकवा सार्थकी लागला असता. काना कोपरा धुंडाळून काढला सुनीता, कुणास ठाऊक तो माझ्यापासून असा दूर का पळतोय. असं असेल कदाचित ते या शहरातच नसतील. आपण आपल्या शहरात परत जाऊया आजच. आणि जर तो या शहरात असला तर? इथे आलो ते फार बरं झालं हो ना? हो, बरं वाटलं. थोडी हुरहुर राहिली. तुम्हाला नाही वाटत आपण असंच सुट्टीसाठी बाहेर यायला हवं? नाही का? मनाला थोडं बरं वाटतं हो ना? सुनीता, फक्त एक चक्कर मारून येतो. मी ओळखतो त्याला. मी हा गेलो आणि हा आलो. हा, गाडीची वेळ विसरू नका. हा, हो हो, लवकर येतो. ती नाही मिळाली तर आपण दुसऱ्या गाडीने जाऊया. आज हरीचा पत्ता सापडू दे. हे बघा, मी खूपच अडचणीत आहे, मला आपली मदत हवी आहे. तुम्ही तर आधी सुद्धा आला होतात. मी तर त्याच्या आधी सुद्धा आलो होतो. त्याच्या आधी? त्याच्या आधी कधी? आता काहीच कल्पना नसल्यासारखं करू नका. मी आपल्याला ओळखलंय. मला काही कळलं नाही श्रीमान. मी म्हटलं ना, मी अशा कोणत्याही माणसाला ओळखत नाही. आपण ओळखता, आपण जाणून बुजून कल्पना नसल्यासारखं दाखवताय. मी आपल्याला यापूर्वी सुद्धा हरीसोबत पाहिलंय, आणि तुम्हाला हे माहिती आहे की हरी आणि मी खूप जवळचे मित्र आहोत. मला काहीच आठवत नाही. मी सांगितलं ना, मी कोणत्याच हरी प्रसन्नाला ओळखत नाही. ओळखत नाही? जर तुम्ही त्याला ओळखत नाही तर तुम्हाला कसं माहीत की त्याचं पूर्ण नाव हरिप्रसन्न आहे, हरिप्रसाद किंवा हरिश्चंद्र नाही? हे बघा, मला कल्पना आहे की तुम्ही त्याचे साथीदार आहात, शुभचिंतक आहात, म्हणून तुम्ही मला त्याच्याबद्दल काही सांगत नाही आहात. पण मी त्याचा मित्र आहे, श्रीकांत. त्याने तुम्हाला माझ्याबद्दल कधीच काही सांगितलं नाही. आणि जर नाही तर मी आता या क्षणी इथून निघून जाईन. मी केवळ आमच्या मैत्री खातर त्याला शोधत फिरतोय. का मी वकील आहे या कारणास्तव तुम्ही? काय करणार श्रीकांत, स्वातंत्र्याच्या या लढाईत एवढा दगा सहन केलाय की आपल्या लोकांवरही विश्वास ठेवायला भीती वाटते. भीती वाटते मला देशाशी गद्दारी तर नाही होणार ना? हरी दुपारच्या गाडीने दिल्लीला निघून गेला.
मी फक्त तुला इतकंच सांगू शकतो, यापेक्षा अधिक मलाही माहिती नाहीये। त्याच गाडीने तर मी सुद्धा जाणार होतो। तो निघून गेला शेवटी, बहुधा तो दिल्लीलाच गेलाय। आपल्या शहरात? चला परत जाऊया, सकाळची गाडी आहे ना? स्टेशनवर कळलं की रात्री उशिरा सुद्धा एक गाडी आहे, तिनेच गेलो तर आपण। दिवस सरले, बाहेर फिरून आल्यामुळे आलेला टवटवीतपणा या घरातल्या बंदिस्त सरधोपट आयुष्यात कुठेतरी हरवून गेला। चारी दिशा उदास धीर गंभीर झालेल्या दिसतात। कुठेही ना उत्साह ना प्रेमाचे दोन शब्द। श्रीकांत हा स्वतःमध्ये सरमलेला, कुठेतरी हरवलेला, आणि सुनीता आधीसारखीच गप्प गप्प। माफ करा, मला उशीर झाला। हा बोला, काय म्हणताय? मला असं कळलंय की इथे कॉलेज प्रोफेसर आहेत रामनाथ चौधरी नावाचे, माझ्या मुलाचे आणि त्याच्या लीडरचे दोघांचे गुरु आहेत ते। तसं तर कॉलेजमध्ये त्यांच्या 4 वर्षांचं अंतर होतं, पण तरी। रामनाथ चौधरी मी ओळखतो त्यांना, जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो तेव्हाही ते तिथेच होते। मग कदाचित आपल्याला तेच मदत करू शकतील। मी नाही करू शकलो, पण तुम्ही तरी प्रयत्न करा ना काहीतरी। तुम्ही तर ओळखताही त्यांना, आणि बहुधा तेच सांगतील की। काय सांगतील? कुठे शोधायचं आपण त्या लीडरला, कदाचित ते माझा मुलगा निरपराध असल्याचं सिद्ध करू शकतील। ज्या लीडरबद्दल तुम्ही सांगताय त्याचं नाव माहीत आहे का तुम्हाला? हो हो, हरिप्रसन्न। नमस्कार सर। नमस्कार सर। कसे आहात आपण? बहुतेक तुम्ही मला ओळखलं नाहीत। थोडं थोडं आठवत आहे तर खरं, पण सर मी श्रीकांत। अरे तू श्रीकांत आहेस का? मग काय करतोस हल्ली? सर सध्या वकिली करतोय, कचेरीतच दिवस उजाडतो आणि मावळतोही। चांगलंय, खूप छान। किमान एका ठिकाणी राहून काम तरी करतोयस। तशी तुझी बॅच खूप छान होती, तू अफरोज, हरिप्रसन्न। सर तुम्हाला कधी हरिप्रसन्न भेटायला आला होता का? अरे त्याच्याकडे तेव्हा सुद्धा माझ्यासाठी वेळ नव्हता, आपल्याच कामात कायम अडकलेला असायचा। पण आता तर तो नोकरदार झाला असेल। नाही सर, तो आमच्यासारखा नोकरदार नाही झाला, अजूनही आपल्याच तंद्रीत आहे। कुणास ठाऊक कुठे गायब झालाय। सुनीताला असं वाटायचं की हरिप्रसन्नबाबत श्रीकांतने फारसं बोलूच नये। तो जे काही बोलायचा त्यावरून हरिप्रसन्नची प्रतिमा तिच्यासाठी खूप गूढ, रहस्यमय, कधी जवळ तर कधी दूर असल्यासारखी वाटायची। काहीच कळत नसे तिला। घ्या, सुनीताच्या मनातलं कुतूहल पुन्हा डोकं वर काढू लागलं। त्यांच्याबद्दल काही कळलं का? असं अधीर होऊन चालणार नाही ना? हो, कुणास ठाऊक कुठे गायब झाला तो।
आवडलं नाही का तुम्हाला? आयुष्यातच रस राहिला नसेल तर काही सुद्धा आवडत नाही आपल्याला। मला कळतच नाहीये की तुमच्या या मनस्थितीत मी कशी आणि काय मदत करू, काही सुचवूही शकत नाही आणि मला त्यांच्याबद्दल फारसा ठाऊकही नाहीये। सुनीता, काय उद्या माझ्यासोबत यायला आवडेल? कुठे? एक छोटीशी कॉन्फरन्स आहे, संध्याकाळपर्यंत संपेल। मी येऊन काय करू? जशी तुझी इच्छा। सुनीताला गंभीर विषयांचा वावडा आहे अशातला भाग नाही, ती सृजनशीलही आहे आणि बुद्धिमानही, पण ती स्वतःला अशा प्रत्येक उपक्रमापासून दूर ठेवते ज्यामुळे श्रीकांतला पुसटशीही कल्पना येऊ नये की ती घरातल्या कामकाजाशिवाय वेगळाही काही विचार करू शकते किंवा जाणते। ती ठाम निश्चय करून स्वतःच्या प्रतिभेचा चंद्र उगवूच देत नाही। खरच एवढा काळ उलटलाय की तू मला ओळखू ही नाहीस। विश्वासच बसत नाही की तू माझ्या समोर उभा आहेस। किती वर्ष शोधत होतो तुला, कुठे सापडलाच नाहीस आणि आज इथे अचानक। बघून घे बंधू, तेच चाल वेडीवाकडी, आजही अगदी तशीच आहे। आधीही तुम्हा सर्वांना चकित करत होतो, तसाच आजही करतोय। हो, फरक इतकाच की तिथे त्या जत्रेत तू मला चकवलंस, एक झलक दिसली होती तुझी, त्यानंतर तू बेपत्ताच झालास। तुला कल्पनाही नसेल कदाचित की मी आणि सुनीता, सुनीता म्हणजे तुझी वहिनी, तुझ्याबद्दल किती काय काय बोलत असतो। तुला पत्रही पाठवलं होतं पण परत आलं। अरे मला तर पोलीस सुद्धा शोधू शकत नाही, पोस्टमन काय शोधणार? आम्ही जिथे आहोत तिथे आम्हाला स्वतःचीही बातमी कधी मिळत नाही। उभा का, चल जाऊया। जाऊया? कुठे जाऊया? लग्न केलं, संसार थाटलास, गृहस्थ झालास, आता तुझ्याच घरी जायचं, आणखीन कुठे? तसंही माझं तुझ्याकडे एक कामही आहे, इथे खूप दिवसांपासून राहतोय, एक महिना झाला या लक्षाधीशांच्या शहरात, जिथे व्हॉइस रॉयही आहे आणि मोठमोठे राजवाडे उभे आहेत, पण माझा ठाव ठिकाणा नाहीये। माझी गरज असणारा असा कुणीही माणूस नाही भेटला, सगळे गरजू आहेत पण कुणाचीच गरज माझ्या कामाची नाहीये। हो हो, घरी चल, तुझं सामान घेऊया। पण तुझं सामान कुठे आहे? सामान थोडस आहे, देवळात ठेवलंय। पण सामान घेऊन मी कुठे येणार आहे तुझ्याकडे? मी तुझ्याकडे राहीन असं म्हणायचं का तुला? नाही श्रीकांत, मला माझं एकटंच राहावं लागणार आहे। अरे तू माझ्या घरी नाही राहणार? तुझ्या घरी मी कसा राहणार बंधू? कसा राहणार म्हणजे काय? हे बघ श्रीकांत, मी बहुतेक घरात राहण्यासाठी बनलोच नाहीये, घराला मी पात्रच नाहीये। हे बघ, हट्ट नको करूस, मला तुझी खोटी कारणं सांगू नकोस। हे बघ मित्रा, तुझं घर फक्त तुझं नाहीये, आणखी कुणाचं तरी आहे, आहे ना? तू एका परक्या माणसाला स्वतःच्या घरी बोलावू शकतोस असं वाटलं तरी कसं तुला? त्यांची परवानगी घे, त्यांनीही मला बोलवू देत, तेव्हाच मी तुझ्या घरी यायचा विचार करू शकतो। तसंही तुला माहितीच आहे मी तर एक भटक्याच आहे, घरात बसणं हे माझं नशीब नाहीये। बडबड बंद कर रे, सुनीता ओळखते तुला आणि ओळखत नसते तरी काय फरक पडला असता? आता तुझं सामान घे आणि घरी चल। बोलता बोलता हे विचारायलाच विसरलो मी की तू मला थोडे पैसे देऊ शकतोस का? गंमत अशी आहे की पैसे आधीही नसायचे माझ्याजवळ आणि आताही खिशात 5 आणेच असतील। 5 आण्यांमध्ये आपलं भविष्य कसं काय उभं करायचं ते सांग आता। आणि जर मी भेटलो नसतो तर या 5 आण्यांचं काय बरं केलं असतंस? हे मला नाही माहित। अच्छा आता काय करणार आहेस? खूप दिवस झाले याचेच ठोक ताळे लावत बसलोय, राजकारणात जे वादळ आलं होतं ते शमून गेलं, तेव्हा भटकणं चालणार होतं, साहसाला मोल होतं,
आता माणूस चांगला श्रीमंत पाहिजे, खूप खूप पैसे हवे त्याच्याकडे, मगच समाज त्याला त्याची ओळख देतो. माझ्यासाठी पैशांचं नोकरी पेशाचं काहीच महत्व नाहीये.